हॅलो, नमस्कार. आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे अळूच्या पानांच्या वडीची रेसिपी, आणि त्यासाठी मी इथे 20 जवळपास अळूची पानं घेतलेली आहेत. आणि इथे घेतलेलं आहे मी चण्याच्या डाळीचं पीठ. मी जवळपास इथे 1/4 किलो चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. याचबरोबर तुम्ही थोडंसं ना तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता, एक छोटी वाटी. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी घेतलं नाही आहे. आणि त्याचबरोबर इथे आहे लाल मिरची पावडर, जिरं, हळद आणि मीठ. आणि त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे चिंच आणि गूळ, याचा मी कोळ घेणार आहे. तर इथे तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी प्रमाणात देखील घेऊ शकता. आणि इथे घेतलेले आहेत मी पांढरे तीळ. त्याचबरोबर मी इथे वाटण करण्यासाठी घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक. अद्रक आपण थोडंसंच घ्यायचं आहे. लसूण आणि हिरवी मिरची आपण थोडीशी जास्तच घ्यायची आहे, त्याच्यामुळे वडीला आपल्या खूप छान टेस्ट येते. तर आता सर्वात अगोदर मी इथे लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक हे वाटण करून घेते आहे. आणि यामध्ये आपण जिरं देखील ॲड केलेलं आहे. तर इथे चण्याच्या डाळीच्या पिठामध्ये आपण आता हे जे वाटण केलेलं होतं ते ॲड करत आहोत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला बाकी होता, तर ते पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये पांढरे तीळ ॲड केलेले आहेत, चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे, लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे, हळद ॲड केलेली आहे, आणि आता आपण यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी ॲड करतो आहे. अशा प्रकारे हे सर्व मिश्रण आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण एक्स्ट्राचं नंतर पाणी ॲड करायचं नाही आहे. जेवढं मी पाणी इथे घेतलेलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये आपण हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे वडीचं बॅटर इथे रेडी झालेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे परातीवरती आपण अळूची पानं घ्यायची आहेत, आणि त्याला हे चण्याच्या डाळीचं जे मिश्रण आहे ते लावायचं आहे. अशा प्रकारे बॅक साईडनेच आपण अळूच्या पानाला हे मिश्रण लावत जायचं आहे. अशा प्रकारे अळूच्या पानाच्या बॅक साईडलाच पण आपण अपोजिट डायरेक्शनने पानाला व्यवस्थित असं मिश्रण लावत जायचं आहे. Thank you.
तर इथे आपण साधारणपणे 10 पानांचा एक बंडल करून अशा प्रकारे वडी वळवून घ्यायची आहे. त्याचबरोबर मी इथे आता दुसरी वडी देखील वळवून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपले 20 पानांचे 2 रोल इथे झालेले आहेत. त्यानंतर चाळण मी इथे घेतलेली आहे आणि यावरती मी तेल लावून घेते आहे जेणेकरून वडी चाळणीला चिटकणार नाही. आणि त्यावरती आता हे रोल मी ठेवून एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं आणि त्यावरती ही चाळण ठेवून वरती परात किंवा तुमच्याकडे जर मोठी थाळी असेल तर ती ठेवून तुम्ही याला अर्ध्या तासासाठी उकडून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. तर इथे अर्धा तास झालेला आहे आणि आपल्या वड्या इथे शिजलेल्या आहेत. त्यानंतर मी अशा प्रकारे वड्या कट करून घेते. त्यानंतर मी इथे तव्यावरती तेल गरम करत ठेवलं आहे आणि त्यावरती या वड्या फ्राय करून घेते आहे. मी इथे शॅलो फ्राय करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता. एका साईडने वड्या इथे झालेल्या आहेत. आता मी इथे दुसऱ्या साईडने देखील त्याला फ्राय करून घेते आहे. तर इथे अळूच्या वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. माझ्या तर खूप फेवरेट आहेत अळूच्या वड्या. तर तुम्ही देखील अशा प्रकारे अळूची वडी नक्की बनवून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर चला मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट. बाय.